नमस्ते विद्यार्थी मित्रांनो मी प्राध्यापिका सौ जयश्री वाघमळ तुम्हा सर्वांचं क्रिएटिव्ह मराठी चॅनलमध्ये स्वागत करते या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता अकरावी वाणिज्य संघटन व व्यवस्थापन यातील दुसरे प्रकरण आहे व्यापार यातील प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत या अगोदर तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला इथून पुढील सर्व नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचतील पहिला प्रश्न आहे रिकाम्या जागी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण पुन्हा लिहा पहिला प्रश्न आहे टिंबटिंब हा उत्पादक आणि किरकोळ व्यापारी यांच्यातील दुवा आहे तर याचं उत्तर आहे घाऊक व्यापारी दुसरा आहे साधारणत किरकोळ व्यापाऱ्यांनी लावलेली किंमत त्याचं उत्तर आहे जास्त तिसरं आहे घाऊक व्यापारी आपल्या व्यवसायात टिंबटिंब प्रमाणात भांडवलाची गुंतवणूक करीत असतो तर मोठ्या प्रमाणात चौथा आहे किरकोळ व्यापारी हा वाटप साखळीतील टिंबटिंब दुवा आहे शेवटचा दुवा आहे पाचवा आहे किरकोळ व्यापारी बाजारपेठेतील माहिती टिंबटिंबद्वारे घाऊक व्यापाऱ्याला पुरवतात तर याचं उत्प उत्तर आहे उत्पादक सहावा आहे टिंबटिंब होणाऱ्या वस्तूंत रसायने क्रूड ऑइल पेट्रोलियम उत्पादने खाद्यतेल इलेक्ट्रॉनिक वस्तू सोने आणि चांदी मोती आणि मौल्यवान खडे इत्यादी तर याचं उत्तर आहे भारतातून आयात होणारे सातवा आहे जकात मुक्तीसाठी निर्यातदार टिंबटिंब तयार करतो तर जहाज हुंडी आठवा आहे टिंबटिंब व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी एखाद्या टोपलीत माल घेऊन जात असतात याचं उत्तर आहे टोपलीवाले नववा हे टिंबटिंब हे व्यापारी आपले दुकान बाजाराच्या दिवशीच लावतात तर बाजारातील व्यापारी टिंबटिंब ही किरकोळ व्यापारी विशिष्ट प्रकारच्या मालाची विक्री करतात यामध्ये ब जो आकडा आहे विशिष्ट प्रकारचा माल विकणारे किरकोळ दुकाने त्यानंतर अकरावा आणि शेवटचा हे टिंबटिंब हे स्वयंसेवा पद्धतीचे दुकान म्हणून ओळखले जाते तर सुपर बाजार यानंतर दुसरा प्रश्न आहे त्यातील पहिला ब मधील पहिला आहे योग्य जोड्या लावा यामध्ये अ गट आणि ब गट दिलेला आहे अ गटामध्ये एक छती दुकान त्याचं उत्तर आहे पाचवं अधिक भांडवल दुसरा आहे बाजारातील व्यापारी त्याचं उत्तर आहे तिसरा जो पर्याय आहे फक्त बाजारच्या दिवशी मालाची विक्री चौथा आहे सर्वसाधारण मालाची विक्री करणारे दुकान याचं उत्तर आहे जनरल स्टोअर आणि टोपीवाले व्यापारी आहेत डोक्यावरून मालाची नियाण करतात पुढील दुसरा प्रश्न आहे अ गट आणि ब गट यामध्ये पहिला अ आहे आयात व्यापार यामध्ये तिसरा जो पर्याय आहे दुसऱ्या देशातून वस्तूची खरेदी करणे ब आहे नोंदणी त्याचं उत्तर आहे पहिलं आयातीतील पहिली पायरी क आहे पुनर्निर्यात त्याचं उत्तर दुसरं आहे आपल्या देशातील वस्तू नाही आणि तिस ड आकडा आहे पतपत्र याचं सातवा जे आपल्याला पर्याय आहे थब थकबाकीची वसुली ह्याचं उत्तर आहे यानंतर पुढील प्रश्न आहे योग्य शब्द शब्दसमूह किंवा संज्ञा लिहा यामध्ये पहिला आहे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाऊन मालाची विक्री करणारी व्यक्ती ती म्हणजे फिरते व्यापारी दुसरा आहे घाऊक व्यापारी आणि उपभोक्ता यांच्यातील मध्यस्थ त्याचा आहे किरकोळ व्यापारी तिसरा आहे विविध शाखांद्वारे विक्री करणारे किरकोळ दुकान त्याचं आहे साखळी पद्धतीचे दुकान चौथं आहे ज्या दुकानात एकच निश्चित किमतीत मालाची विक्री केली जाते ते दुकान एकच किंमत असणारी दुकाने पाचवा आहे रस्त्यावर मालाची मांडणी करून मालाची विक्री करणारा किरकोळ व्यापारी तो आहे रस्त्यावरील व्यापारी आणि सहावा आहे आयातदाराने माल पाठवण्यासंबंधी दिलेला आदेश म्हणजेच माल पाठवण्याचा आदेश तर पुढील प्रश्न आहे चुकी बरोबर ते लिहा पहिला आहे घाऊक व्यापारी मोठ्या प्रमाणात मालाचा साठा करतो हे बरोबर आहे दुसरा आहे घाऊक व्यापारी कमी प्रमाणात वस्तूची विक्री करतो हे चुकीचं आहे तिसरं आहे किरकोळ व्यापाऱ्याचा उपभोक्तेशी प्रत्यक्ष संबंध नसतो हेही चुकीचं आहे चौथा आहे सुपर बाजार दुकानांकडून ग्राहकाला घरपोच माल पोचण्याची सुविधा दिली जाते हेही चुकीचं आहे पाचवं आहे एक छती दुकाने शहराबाहेर स्थापन केलेली असतात हेही चुकीचं आहे शहरामध्ये मध्यस्थी असतात सहावा आहे एकच किंमत असलेल्या दुकानात किंमतीबाबत तडजोड केली जात नाही हे बरोबर आहे सातवा आहे निर्यात परवान्यासाठी पतपत्र आवश्यक असते हे बरोबर आहे त्यानंतर आठवा आहे दुसऱ्या देशातून वस्तूची खरेदी करण्याला निर्यात व्यापार असे म्हणतात हे चुकीचे आहे नववं आहे निर्यात व्यापारात टिकून राहण्यासाठी उच्च गुणवत्ता राखणे महत्वाचे असते हे उत्तर बरोबर आहे त्यानंतर पुढील प्रश्न आहे गटात न बसणारा शब्द शोधा यामध्ये पहिला आहे सामान्य दुकाने फेरीवाले स्वस्त वस्तू दुकान आणि रस्त्यावरील दुकान तर याचं उत्तर आहे सामान्य दुकाने यानंतर दुसरं आहे एक छत्ती दुकाने साखळी पद्धतीची दुकाने बाजारातील दुकाने एकच किंमत असलेली दुकाने तर बाजारातील दुकाने हे उत्तर वेगळं आहे तिसरा आहे विशिष्ट प्रकारचा माल विकणारी दुकाने जुन्या वस्तूं व वस्तूचा व्यापारी मॉल आणि अधिक अधिकृत विक्रेते तर यातील मॉल हे वेगळे उत्तर आहे हो प्रश्न आहे खालील विधाने पूर्ण करा एक आहे टिंबटिंब हे व्यापाराचे मूळ स्वरूप होते तर वस्तू विनिमय दुसरा आहे व्या व्यापार उत्पादक आणि टिंबटिंब यांना साखळी निर्माण करते तर ग्राहक आहे तिसरा आहे घाऊक व्यापारी हा उत्पादक आणि टिंबटिंब यांना सेवा उपलब्ध करून देतो तर याचं उत्तर आहे किरकोळ विक्रेते यांना सेवा उपलब्ध करून देत असतात यानंतर चौथा आहे घाऊक व्यापारी टिंबटिंबकडून मोठ्या प्रमाणात मालाची खरेदी करतो तर उत्पादकाकडून पाचवा आहे घाऊक व्यापारी टिंबटिंब आणि बाजारातील चढ संबंधीचे धोके सहन करतो तर ते आहे किंमत यानंतर सहावा आहे घाऊक व्यापारी किरकोळ विक्रेत्यांना टिंबटिंबद्वारे आर्थिक मदत करतो तर ते आहे उधारीने विक्रीद्वारे यानंतर सातवा आहे किरकोळ व्यापारी घाऊक व्यापारी आणि टिंबटिंब यां साखळी निर्माण करतात तर ग्राहक यांना साखळी निर्माण करतात आठवा आहे टिंबटिंब ही मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री करणारी संस्था आहे जी विविध प्रकारचे किराणा वस्तूंचे स्वयंसेवी तत्वावर विक्री करते तर ती आहे सुपर बाजार नववा आहे टिंबटिंब दुकाने ही एखाद्या संघटनेच्या मालकीची असतात तर ती आहे साखळी पद्धतीची तर दहावा आहे दुकानातील सर्व उत्पादने व वस्तूंच्या किमती एकसारख्याच असणारी दुकाने टिंबटिंब म्हणून ओळखली जातात तर ती आहे एकच किंमत असलेली दुकाने अकरा आहे आधुनिक मॉल ही टिंबटिंब टिंब संकल्पना आहे तर अमेरिकन संकल्पना आहे बारा आहे टिंबटिंब टिंब व्यापारात पतपत्राद्वारे पैसे देणे सुरक्षित मानले जाते तर विदेशी व्यापारात पुढील ग प्रश्न आहे कंसातील अचूक पर्याय निवडा यामध्ये घाऊक व्यापारी टिंबटिंब प्रमाणात व्यवहार करतो मोठ्या प्रमाणात यानंतर दुसरा आहे एक छती दुकाने ही शहराच्या टिंब बाहेर स्थापन केली असतात ते आत स्थापन केलेली असतात तिसरा आहे ग्राहक सर्वसाधारण मालाची विक्री करणाऱ्या दुकानात किंवा एकच किंमत असलेल्या दुकानात तर याचं या उत्तर आहे एकच किंमत असलेल्या दुकानात घासागीस करू शकत नाही चौथं आहे किरकोळ व्यापारी जागतिक स्थान जागतिक किंवा स्थानिक बाजारपेठेत कार्य करतात तर स्थानिक बाजारपेठेत पाचवा आहे छती दुकाने ही मोठ्या किंवा लहान प्रमाणात विक्री करणारी दुकाने तर मोठ्या प्रमाणात सहा आहे सुपर बाजार दुकानासाठी कमी किंवा अधिक प्रमाणात भांडवल लागते तर अधिक भांडवल लागते सातवा आहे साखळी पद्धतीच्या दुकानाची मालकी एकाच किंवा अधिक संस्थेची संस्थांची असते तर एकाच संस्थाची असते आठवं आहे दुकानातील सर्व उत्पादने व वस्तूच्या किमती एकच किंवा वेगवेगळ्या असणारी दुकाने एकच किंमत असणारी दुकाने म्हणून ओळखली जातात तर एकच किंमत असणारी दुकाने म्हणून ओळखली जातात त्यानंतर पुढील ह हो प्रश्न आहे एका वाक्यात उत्तरे लिहा एका वाक्यात एकूण अकरा प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायची आहेत ती उत्तरे पुढील प्रमाणे पहिला प्रश्न आहे अंतर्गत व्यापार म्हणजे काय तर देशातील भौगोलिक सीमा अंतर्गत होणाऱ्या मालाच्या खरेदी विक्री व्यवहाराला अंतर्गत व्यापार म्हणतात दुसरा आहे फेरीवाले म्हणजे काय जे आपल्या मालाची जनावरांच्या पाठीवर किंवा चाकी असलेल्या गाडीवर लादून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी फिरून विक्री करतात त्यांना फेरीवाले म्हणतात तिसरा आहे टोपलीवाले म्हणजे काय किरकोळ व्यापाऱ्यांमध्ये जे फेरीवाले स्वतःच्या पाठीवर हातात किंवा डोक्यावर पाठी किंवा टोपली घेऊन माल भरून दारोदारी विक्री करतात त्यांना टोपलीवाले किंवा वाहक फेरीवाले असेही म्हणतात त्यानंतर चौथा आहे स्थानिक दुकाने म्हणजे काय तर ज्या व्यापाऱ्याचे वस्तू विक्रीचे दुकाने एका निश्चित जागी असते व जे व्यापारी लहान प्रमाणात किंवा मोठ्या प्रमाणात वस्तूच्या विक्रीचे व्यवहार करतात त्यांना स्थिर किंवा स्थानिक दुकाने म्हणतात यानंतर पाचवं आहे लहान प्रमाणावरील स्थायिक किरकोळ व्यापारी म्हणजे काय जे किरकोळ व्यापारी एका जागी स्थिर राहून लहान प्रमाणात व्यापार करतात अशा किरकोळ व्यापाऱ्यांना लहान प्रमाणातील स्थायी किरकोळ व्यापारी म्हणतात सहा मोठ्या प्रमाणातील स्थायी किरकोळ व्यापारी म्हणजे काय जे किरकोळ व्यापारी एका स्थायिक स्थिर जागी राहून मोठ्या प्रमाणात व्यापार करतात अशा किरकोळ व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणातील स्थायी किरकोळ व्यापारी म्हणतात सातवा आहे एकछती दुकान म्हणजे काय प्रत्येक विभागात एका विशिष्ट वस्तूच्या विविध प्रकारांची किरकोळ विक्री या तत्वानुसार एकाच मालकीचे वस्तुनिहाय निरनिराळे विभाग जर एकाच इमारतीमध्ये व एकाच व्यवस्थापनाखाली असतील तर अशा मोठ्या प्रमाणात किरकोळ विक्री करणाऱ्या दुकानांना एक छती दुकाने म्हणतात आठवा आहे साखळी पद्धतीची दुकाने म्हणजे काय शहराच्या राज राज्याच्या किंवा देशाच्या विविध भागांत एकाच व्यवस्थापनाखाली व नियंत्रणाखाली चालवलेल्या किरकोळ विक्री दुकानांना साखळी दुकाने किंवा बहुशाखा दुकाने म्हणतात नववा आहे सुपर बाजार दुकाने म्हणजे काय सुपर बाजार किंवा सुपर मार्केट हे अनेक विभाग असलेले किरकोळ विक्रीचे मोठे दुकान असते जिथे अनेक प्रकारच्या वस्तू स्वयंसेवा पद्धतीने उपलब्ध असतात दहावं आहे एकच किंमत दुकाने म्हणजे काय ज्या दुकानात विविध प्रकारच्या वस्तू विशिष्ट व वस समान किमतीला विकल्या जातात त्या दुकानांना एकच किंमत असलेली दुकाने म्हणतात अकरा आहे मॉल म्हणजे काय बंदिस्त स्वरूपातील आकर्षक व भव्य इमारती ज्यामध्ये विविध वस्तू विविध प्रकारांमध्ये विविध दुकानांमधून मिळतात तसेच रेस्टॉरंट सिनेमागृह यांचाही समावेश असतो अशा ठिकाणाला मॉल म्हणतात पुढील प्रश्न आहे ई आकडा खालील वाक्यातील अधोरेखित शब्द दुरुस्त करून पुन्हा लिहा यामध्ये जेव्हा दोन किंवा त्यापेक्षा अधिक राष्ट्रांत चालवलेल्या व्यापारास अंतर्गत व्यापार म्हणतात तर या ठिकाणी अंतर्गत नहु नसून आंतरराष्ट्रीय व्यापार म्हणतात दुसरा आहे दुसऱ्या राष्ट्राकडून वस्तू सेवा खरेदी करणे म्हणजे निर्यात व्यापार निर्यात नव्हे तर तो आयात व्यापार होय तिसरा आहे एक छतीत दुकानात तुलनेने कमी किंमत आकारली जाते तर किंमत ही जास्त असते चौथा आहे घाऊक व्यापारास कमी भांडवलाची गरज असते तर मोठ्या भांडवलाची गरज असते पाचवा आहे विविध राष्ट्रांचे जकात कर अंतर्गत व्यापारावर परिणाम करतात तर ते अंतर्गत व्यापारावर परिणाम आहे योग्य क्रम लावा या ठिकाणी पहिला जो प्रश्न आहे त्यामधील योग्य क्रम आहे उत्पादक घाऊक व्यापारी किरकोळ व्यापारी आणि ग्राहक दुसरा क्रम योग्य आहे स्थानिक बाजार राष्ट्रीय बाजार सॉरी राज्यस्तरीय बाजार राष्ट्रीय बाजार आंतरराष्ट्रीय बाजार यानंतर तिसरा आहे प्राथमिक अवस्था आयातपूर्वीची अवस्था आणि आयात अवस्था त्यानंतर आयातीनंतरची अवस्था अशा प्रकारे आपण पहिला प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहिलेला आहे पुढील प्रश्न आपण पुढील व्हिडिओ भाग दोन व तीनमध्ये पाहणार आहोत